शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम नागरिकांना पसंद आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. त्यांच्यावरील विश्वासामुळे नागरिकांचा शिवसेनेत ओघ वाढत आहे. भविष्यात जिल्ह्यातील तिन्ही आमदार शिवसेनेचे असतील असा विश्वास शिवसेना नेते अतुल राव राणे व्यक्त केला आहे. भावेश नक्की काय म्हणाले अतुल राव राणे? शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचं वैभवडीमध्ये सर्वत्र अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाची त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर ज्या प्रकारे कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जो शब्द दिला होता कोकणातील सर्व जनतेला की शिवसेनेचं आणि कोकणाचं नातं हे मी अजून घट्ट करेन आणि त्या पद्धतीने त्यांनी या कोविड सारख्या या महाभयंकर अशा महामारीच्या या सर्व परिस्थितीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे त्यांनी सावरलंच आहे. पण कोकणावरती त्यांचं विशेष प्रेम आहे ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलंय. या परिस्थितीत त्यांनी कोकणाला 966 कोटीचा शासकीय मेडिकल कॉलेज आणि 350 बेडच्या रुग्णालयाच्या साठी जो निधी दिला तो अतिशय कोकणातील जनतेला सुखावणारा असा मोठा महत्वाचा निर्णय झाला. कारण या जिल्ह्यामधल्या आरोग्य व्यवस्थेमुळे जी ढिसाळी होती त्याची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली होती. या जिल्ह्याला नेहमीच सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा किंवा कोल्हापूरवर आरोग्यासाठी अवलंबून राहत होतं. बरेच जे ग्रामस्थ आहेत हे व्याधीने त्यांच्या या दगावले होते आणि अशा ह्या सर्व परिस्थितीची जाणीव असलेला जनतेच्या हिताचा निर्णय हा मुख्यमंत्री उद्धवजींनी घेतला. तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि या सर्वांचा विचार करून या जिल्ह्यामध्ये एक रोजगार आणि एक व्यवसाय हा पर्यटनाच्या माध्यमातून उभा राहावा म्हणून बीच शॅकची जी संकल्पना जी आपण 25-30 वर्ष फक्त ऐकत होतो पण ती पूर्णत्वास आणून ती खरी सुरुवात ही आज उद्धव साहेबांच्या रूपाने जो निर्णय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला आदित्यजी ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री म्हणून जे चांगल्या प्रकारे आपल्याला एक बीच शॅकची संकल्पना मांडली तसंच 5-स्टार ताज सारखी मोठी 5-स्टार हॉटेल्सची अग्रीमेंट झाली म्हणजे जी खरी आर्थिक उलाढाल जी या जिल्ह्याची पर्यटनाच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं त्याची खरी सुरुवात म्हणजे अर्थकारणाची जी सुरुवात आहे ती आज मुख्यमंत्री महोदयांच्या रूपाने झाली. कोकणावर असलेलं त्यांचं प्रेम त्यांनी दाखवून दिलं आणि त्याची भरपूर पावती आज माझ्या वैभवळी तालुक्यातला अतिशय दुर्गम अशा भुईबावडासारख्या जिल्हा परिषद गटामधून मला मिळाली. उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदारांना इथे जे खासदार विनायकजी राऊत साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून ह्या भागातील हेत असेल तिरवडे तर्फे सोंदाळे मोदे आकवणे भोम या भागातील ग्रामस्थांनी आज मोठ्या प्रमाणात प्रवेश शिवसेनेमध्ये केला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण त्यांनी आपल्या खांद्यावर पेलवलं. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला. सदस्य नोंदणी अभियानामध्ये एक चांगल्या प्रकारे आम्हाला शुभारंभ करता आला. अतिशय यशाची खरी नांदीच वैभवळीमध्ये आज शिवसेनेची सुरुवात झाली असं म्हटल्यास हरकत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.